राज्याचे राज्यपाल आदरणीय कोश्यारी जी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मोदीजी खरंच मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आहे. योगायोग असेल काही असेल, कालच मुंबई ते नवी मुंबई याच परिसरामध्ये देशातील पहिलं वॉटर टॅक्सीचं लोकार्पण आपण कालच केलं आणि त्याच्यात सुद्धा केंद्राचा सहभाग सहयोग खूप मोठा आहे. कधी देशची पहिली टॅक्सी सुरुवात की मी मराठीत बोलतोय कारण मोदीजींना मराठी व्यवस्थित चांगलं समजतं आणि म्हणून मी मराठीमध्ये बोलतोय. काल ह्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं आपण लोकार्पण केलं आणि मला खात्री आहे, जे मी काल बोललो होतो तेच थोडस आज परत बोलतोय की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याची सुरुवात होते त्याचं जाळं नेटवर्क ज्याला म्हणतो ते देशभर पसरतं. आणि काल मी एक आठवण सांगितली होती, देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी सुरुवात झाली होती त्याची. वो अंग्रेजों का जमाना था और उस वक्त पहली रेलवे जो शुरुआत की गई थी मुंबई से ठाणे तक थी. और एक मजेदार किस्सा मुझे मेरे दादाजी ने बताया था, उनके पास सारे उनके बुजुर्ग दोस्त आते थे तो बचपन में उन्होंने कहानी मुझे बताई थी कि जब रेलवे की शुरुआत की गई थी, शुरुआत तो हुई लेकिन कोई वहां अंदर बैठने के लिए तैयार नहीं था. वो सब ते वाफे से इंजिन वगैरह होता तो लोगों के बीच में एक गलत फहमी ऐसी थी कि ये अंग्रेजों की कुछ म्हणजे ज्याला आपण भूताटकी म्हणतो, आता भूताटकीला हिंदीत शब्द मला पटकन सुचत नाही, पण ये गोरे लोगों की कुछ अजीब कहानी है जिसमें अगर कोई अंदर जाता है तो गायब हो जाता है, लापता होता है, तो कोणी बसायलाच तयार नव्हतं. आणि मग त्यांनी सुरुवात काय केली, जो भी वहां से ट्रॅव्हल करके आएगा ठाणे जाऊन परत येईल त्याचं परत आल्यानंतर 70 आणि 1 रुपया बक्षीस. अभी 1 रुपया का भी काफी महत्व था उस वक्त. तो शुरुआत ऐसे लोग आना जाना शुरू किया लोगों ने, फिर आहिस्ते आहिस्ते अंग्रेजी थे वो, उन्होंने फिर 1 रुपये का कितने 8 आने के लिए 50 पैसा ऐसे बंद करके टिकट लगाना शुरू कर दिया. तो वहां से लेके आज तक रेलवे का ये सारा प्रवास अपने आंखों के सामने है. ये मारे मतलब समझ कि जस पूर्वी सुधा ज्या अपने खासदारांचा उल्लेख झाला त्याच्यात आज सुद्धा आजचा जो खासदार श्रीकांत शिंदे, मोदीजी आपको पास लड़का है, नौजवान है लेकिन काम कर रहा है, कस के काम कर रहा है और उसको एक बार कुछ जिम्मेदारी दे दू तो पूरी करता है. त्याने विशेष म्हणजे अंबरनाथ मंदिर है, पुरातन मंदिर है आणि आधी तिकडे जो काही परिसर होता तो परिसर बघितल्यानंतर महिने उसको कहा अरे श्रीकांत ये तेरे जो मतदार क्षेत्र है जरा काहीतरी कर. आणि त्याने एवढं सुंदर तिकडे परिसर केलाय की अब वहां आने जाने के लिए भी ऐसे पवित्र लगता है. तर अशा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा तो करतोय. या रेल्वे मार्गाचं आता आपण लोकार्पण करत असताना त्याच्यात सुद्धा बऱ्याच काही कटकटी होत्या, अडचणी होत्या, अडचणी येतातच. अच्छा काम करणे के लिए कुछ ना कुछ उसमें अडचणी तो होती है, पण त्याच्यासाठी स्थानिक पातळीवरनं सुद्धा खूप प्रयत्न झाले आणि विशेष म्हणजे केंद्राकडनं सुद्धा प्रधानमंत्री जी आपकी ओर काफी सारी सहायता मिली और इसलिए आज का ये जो ज्याला आपण ठाणे ते दिवा म्हणजे आपण म्हणतो हा दिवा स्वप्न बघतो, पण हे दिवा स्वप्न आज सगळ्यांचा प्रयत्न पूर्ण होतोय, ज्याचा लाभ ज्याचा फायदा आपल्या हजारो लाखो माता भगिनींना आणि बांधवांना होणार आहे. शेवटी विकास म्हटल्यावर रेल्वे असेल, मेट्रो असेल, जलमार्ग असेल, रस्ते असेल, यांचं जेवढं जाळं विणू तेवढा विकासात जलद गतीने होतो. कारण ह्या सगळ्या आपल्या वाहतुकीचे मार्ग म्हणजे जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तशा ह्या रक्तवाहिन्या किंवा विकासाच्या वाहिन्या आहेत. त्याचं नेटिंग किंवा जाळं जेवढं घट्ट असेल, विंड जेवढी घट्ट असेल तेवढा विकासात जलद होतो. आणि विकास झाल्यानंतर साहजिकच आहे लोकसंख्या वाढते, मग त्या वाढत्या संख्येला जास्त सुविधा पुरवाव्या लागतात आणि त्या सुविधांचा विचार करून या अधिकच्या रेल्वे मार्गाचं आज आपण लोकार्पण करत आहोत. मी परत एकदा ज्यांचे ज्यांचे या कामासाठी लागले त्यांना धन्यवाद देतो आणि मोदीजी तुमचं सहाय्य नेहमीच महाराष्ट्राला लाभतं, या पुढे सुद्धा ते असंच लाभत राहील अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.